भारतीय कंक्रीट संस्थान नागपुर में केंद्र द्वारा आयोजित बुनियादी ढांचे के एशियाई परिदृश्य पर अंतर्राष्ट्रीय सम्मेलन 10 और 11 मार्च 2023 को रेडिसन ब्लू नागपुर में होने वाला 2 दिवसीय कार्यक्रम है। सम्मेलन का उद्देश्य एशियाई क्षेत्र में बुनियादी ढांचे के विकास में नवीनतम रुझानों, चुनौतियों और अवसरों पर चर्चा करने के लिए दुनिया के विभिन्न हिस्सों के पेशेवरों, सलाहकारों, निर्माताओं, सरकारी अधिकारियों, शोधकर्ताओं, ठेकेदारों, विद्वानों को एक साथ लाना है। इस सम्मेलन में नितिन गडकरी, सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री, भारत सरकार उद्घाटन समारोह के मुख्य अतिथि होंगे। सम्मेलन में परिवहन, ऊर्जा, जल, अपशिष्ट प्रबंधन और शाश्वत विकास सहित बुनियादी ढांचे के विकास के विभिन्न पहलुओं को शामिल किया जाएगा। इस कार्यक्रम में डॉक्टर संजय बिलसारे, महानिदेशक महाराष्ट्र अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान, वास्तु विशारद क्रिस्टोफर मेनेंजर, माइक स्पोसिटी दुबई, डॉक्टर केजून शी प्रोफेसर विश्वविद्यालय ब्रिटिश कोलंबिया, फ्लोरियन क्रेन एमडी जियो कंसल्टेंट इंडिया प्राइवेट लिमिटेड, विनय गुप्ता सीईओ और निदेशक टंडन कंसल्टेंट नई दिल्ली, प्रोफेसर प्रदीप कुमार निदेशक सीएसआईआर रुड़की, डॉक्टर डेबी कोनुगु वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक सीएसआईआर रुड़की, अमित बर्दे प्रमुख प्रीकास्ट विभाग एलएनटी मुंबई, डॉक्टर सूर्य प्रकाश प्रोफेसर आईआईटी हैदराबाद, डॉक्टर शशि बंसल सी सीपीडब्ल्यूडी भारत सरकार नई दिल्ली, डॉक्टर अन्ना ब्रास लिवरपूल जॉन मुरेस विश्वविद्यालय यूके, वास्तु विशारद वेंकट पिल्लई वीपी डिजाइन स्टूडियो नई दिल्ली, निलोट पोलकर एमडी मास्टर बिल्डर्स, डॉक्टर मनीष कुमार आईआईटी गांधीनगर जैसे प्रतिष्ठित अंतर्राष्ट्रीय वक्ताओं के मुख्य भाषण होंगे। समृद्धि महामार्ग सहित लगभग 8 ऑडियो विजुअल प्रस्तुतियां भी सम्मेलन की प्रमुख विशेषता होंगी। यह प्रतिभागियों को अपने नवीन विचारों, अनुसंधान को साझा करने की अनुमति देता है। निष्कर्ष और बुनियादी ढांचे के विकास में सर्वोत्तम अभ्यास, यह आयोजन बुनियादी ढांचे के विकास के क्षेत्र में नवीनतम तकनीकी प्रगति और नवीन दृष्टिकोणों पर चर्चा की सुविधा प्रदान करेगा। मी मनोज कावलकर, इंडियन कॉन्क्रीट इंस्टीट्यूट नागपुर ही संस्था एक इंटरनेशनल कॉन्फरन्स ऑर्गनाइज करत आहे, एशियन सिनारियो ऑन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या विषयावर आहे। तर त्या या कॉन्फरन्समध्ये एक 6 इंटरनॅशनल स्पीकर्स आहेत आणि भारतातल्या सगळ्या नामवंत संस्था ज्या आहे, आय आय टी चेन्नई, आय आय टी मुंबई, आय आय टी गांधीनगर, आय आय टी रुड़की, सी बी आर आय, या सगळ्या संस्थेमधले जे मुख्य आहेत प्रोफेसर, प्राध्यापक जे लोक आहेत ते इथे येणार आहेत। याच्या व्यतिरिक्त ज्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, एल एन टी आहे, टंडन कन्सल्टंट आहे, अशा मोठ्या मोठ्या कन्सल्टंट कंपन्यांचे पण मुख्य अधिकारी जे आहे ते इथे येऊन त्यांचे पेपर प्रेझेंट करणार आहे वेगवेगळ्या विषयावर। याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, ब्रिजेस आहे, रोड्स आहेत, मेट्रो आहे, क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे गुणवत्ता, जो जसा विषय आत्ता साहेबांनी विचारला होता, त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर सगळ्यांचे पेपर राहणार आहे या कॉन्फरन्समध्ये। उद्घाटक याचे माननीय नितीनजी गडकरी आहे, कारण की त्यांचं नागपूर या शहरावर इतकं प्रेम आहे आणि त्यांच्यामुळेच आपल्याला नागपूर शहरामध्ये एवढी डेव्हलपमेंट पाहायला मिळते। तर आम्ही त्यांना ते मुख्य प्रमुख अतिथी या कार्यक्रमाचे राहणार आहे आणि त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा आवडीचा विषय आहे। या याच्यावर 32 वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे आपण एक्झिबिशन ठेवलेले आहे, त्यांचे स्टॉल्स राहणार आहे, जेणेकरून तिथे लाईव्ह डेमो आणि काय काय मटेरियल, काय काय वस्तू वापरायला लागतात कन्स्ट्रक्शन निर्माण करण्याकरता, त्यांचे स्टॉल ठेवलेले आहे। ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन आहे, समृद्धी महामार्गाचं आहे, मुंबई कोस्टल रोड आहे, बुलेट ट्रेन आहे, मुंबई ट्रान्स हर्बल लिंक याचं सुद्धा आहे, जोशी मठवर आहे, अशा वेगवेगळ्या याच्यावर ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन राहणार आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक बांसी, बीसीएन न्यूज नागपूर।